विद्यार्थी मित्र, आपण आणखी एक उदाहरण बघूया. एका दुकानदाराने एक घड्याळ 630 रुपयास विकले तेव्हा त्याला 10 रुपये तोटा झाला. तर 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे असा प्रश्न आहे. दुकानदाराने ते घड्याळ किती 630 रुपयास विकले, 630 रुपयास विकले त्यावेळेस त्याला 10% तोटा झाला. मग अगोदर आपल्याला त्याची खरेदी किंमत काढावी लागेल, ती विक्री किंमत आहे. मग इथे विक्री किंमत किती त्याची 630 रुपये आणि शेकडा तोटा किती झालाय त्याला 10% तोटा झालाय. मग आता अगोदर आपल्याला इथे खरेदी किंमत काढावी लागेल त्याची. मग खरेदी किंमत जर काढायची असेल तर विक्री किंमत बरोबर, आता हे सूत्र, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 वजा शेकडा तोटा भागिले 100. मग इथे खरेदी किंमत आपल्याला काढायची. मग आता विक्री किंमत इथे दिलेली आहे, विक्री किंमत 630 रुपये विक्री किंमत आहे आणि इथे खरेदी किंमत, खरेदी किंमत गुणिले 100 वजा शेकडा तोटा त्याला झालाय 10. मग इथे आपण 10 लिहूया, भागिले 100. मग इथे काय होईल, हा 100 इकडे भागिले इकडे ट्रान्सफर केला तो 630 कडे तो गुणिले होईल. मग 630 गुणिले 100 बरोबर, मग इथे खरेदी किंमत, खरेदी किंमत गुणिले 100 वजा 10 म्हणजे 90. मग आता परत पुढच्या स्टेपला हा 90 इकडे गुणिले इकडे भागिले होईल. मग इथे 630 गुणिले 100 इथे भागिले 90 आणि इकडे पुढे खरेदी किंमत, खरेदी किंमत. मग इथे 0 0 कॅन्सल झाला, 9 1 9 9 7 63 आणि 9 0 0 मग किती आले 70 गुणिले 10. मग हे उत्तर आलं 700 रुपये. काय आलं, हे खरेदी किंमत आली, खरेदी किंमत 700 रुपये आली खरेदी किंमत. म्हणजे ह्या दुकानदाराने ते घड्याळ 630 ला विकलं, 10% तोटा झाला, त्यावेळेस त्याची खरेदी किंमत होती 700 रुपये. मग आता पुढे काय आहे की तर 20% नफा घ्यायचा त्या दुकानदाराला. मग 20% नफा घेण्यासाठी ते घड्याळ त्याने किती रुपयास विकायला हवे असा प्रश्न आहे. मग त्याची खरेदी किंमत आली 700 रुपये. मग घड्याळाची खरेदी किंमत 700 रुपये. मग 20% नफा होण्यासाठी मग काय करावं लागेल त्याला 20% नफा होण्यासाठी. मग 20% नफा म्हणजे 100 रुपयांवर 20 रुपये नफा, 20 रुपये नफा, 20% म्हणजे 100 रुपयांवर 20% नफा. तसंच 700 रुपयांवर किती नफा होईल हे अगोदर काढायचं आपल्याला. मग 700 रुपयांवर होणारा नफा बरोबर, मग आता 100 रुपयावर 20 रुपये, मग 700 रुपयांवर किती रुपये. मग इथे काय करावं लागेल, ह्या 20 ला 7 ने गुणलं तर तो नफा येणार आहे. म्हणजेच 20 गुणिले 7 पटे, 100 च्या 7 पटे, म्हणून याची सुद्धा 7 पट आपण केली. मग इथे आला 140 रुपये. मग त्याला 20% नफा होण्यासाठी म्हणजे 140 रुपये मिळण्यासाठी जी 700 रुपये खरेदी होती घड्याळाची, त्याला एक्स्ट्रा किती पैसे घ्यायचे, किती रुपये नफा घ्यायचा, त्याला 140 रुपये नफा घ्यायचा आहे. म्हणून ह्या याच्यापेक्षा जास्त 140 रुपये घ्यावा लागतील. म्हणजेच काय करावं लागेल, इथे खरेदी किमतीपेक्षा ती 140 रुपयाने जास्त त्याला नफा घ्यायचा आहे. म्हणजेच इथे काय येणार, मग तो त्याची विक्री म्हणजे तो किती किमतीला विकणार, तर इथे खरेदी किंमत अधिक, म्हणजे ही खरेदी किंमत आहे त्याची,
सातशे रुपये आणि अधिक त्याला 140 रुपये नफा घ्यायचा आहे, म्हणजे खरेदी किंमत अधिक नफा। मग नफा त्याला किती घ्यायचा आहे? 140 रुपये नफा घ्यायचा आहे। मग ती वस्तू त्याला विक्री किंमत येणार आहे तिथे, त्याची विक्री किंमत। मग इथे 700 अधिक 140, मग हे आलं 840 रुपये। 840 रुपये त्याची विक्री किंमत आहे, म्हणजेच काय? त्याने 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपये विकायला हवे? तर 840 रुपये विकायला हवे। मग इथे त्याची विक्री किंमत आली 840 रुपये।